मित्रांनो, न्यूजीके गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्हा न्यायालयासाठी जाहिरात प्रसिद्ध होत आहे. या अगोदर अहमदनगर, औरंगाबाद आणि इतरही ज्या जिल्हा न्यायालय त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, त्या लागोपाठ आता बुलढाणा जिल्हा न्यायालयासाठी सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सफाईगार या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि टोटल एका जागासाठी मित्रांनो सफाईगार एका म्हणजे एका पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठीसुद्धा शैक्षणिक पात्रता तुम्हाला चौथी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच मित्रांनो, इतर ज्या अटी आहेत त्यामध्ये शरीराने सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला स्वच्छताविषयी नॉलेज असणे आवश्यक आहे. या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. तर मित्रांनो, वयोमर्यादा तुम्हाला 18 वर्षापेक्षा कमी नसावा आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावा. तसेच मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापेक्षा जास्त नसावा आणि वेतनश्रेणीसुद्धा दिलेली इथं बघा. इथे या ठिकाणी तुम्हाला 15,000 ते 47,600 तुमची वेतनश्रेणी असू शकते. त्यानंतर उमेदवाराची सूचना वेगळ्या दिलेल्या आहेत. त्या सूचना तुम्ही पाहू शकतात की जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या त्या विभाग कार्यालय प्रमुख लेखी परवानगी घेऊन अर्ज करावा. म्हणजे तुम्ही जर अगोदर कुठे कामाला असताना तर त्या ठिकाणी तुम्हाला लेखी परवानगी घेऊन यायची आहे. त्यानंतर बघा, उमेदवाराने अलीकडचे पासपोर्ट फोटो म्हणजे अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी. त्यातील काही भाग म्हणजे अपूर्ण स्वाक्षरी म्हणजे अर्धी स्वाक्षरी तुमची खाली असेल आणि अर्धी सही तुमच्या फोटोवर असेल. तर या पद्धतीने तुम्हाला सही करायची आहे. बघा मित्रांनो, अर्ज नेमकं तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहे, पोस्टाद्वारे तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे आणि इतर जी माहिती आहे तुम्हाला अर्ज नेमकं कसं भरायचं आहे त्यावर लवकरच आपला व्हिडिओ उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बुलढाणा या जिल्ह्यासाठी जिल्हा न्यायालयासाठी सुद्धा ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. धन्यवाद.